बेरोजगारी विरोधात संपूर्ण देशभर संतापाचा अगरडोम उसळला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सोमवारी भारत बंदची हाक दिली होती. या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, सपा, राजद, द्रमुक तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह तब्बल 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये बंदमध्ये सहभागी झालेल्या शिवसेना व भाजपा वगळता सर्व पक्षांनी एकत्रितपणे डॉ आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चा काढला. या मोर्चातून कार्यकर्ते, व्यापारी, दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत होते. हा मोर्चा इंदिरा गांधी पुतळा, शिवाजी रोड, पिंपळ चौक, दूध बाजार, भद्रकाली मार्केट, मेन रोड, महात्मा गांधी रोड, रविवार कारंजा परिसरात फिरला. यावेळी डॉक्टर डी एल कराड, सलीम मामा शेख आणि सुधीर तांबे यांनी इंधन दरवाढ आणि वाढती महागाईवर कडक शब्दात ताशेरे ओढले. पेट्रोल डिझेलच्या दरावरील नियंत्रण काढून टाकून कंपन्यांवर त्याचे दर ठरवण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे, त्याच्या परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पेट्रोल डिझेलचे दर कमी होऊन सुद्धा भारतामध्ये मात्र पेट्रोल डिझेलचा दर दररोज वाढत आहे. संबंध 125 कोटी जनतेची लूट हे भारतीय जनता पार्टीचं सरकार करत आहे. त्याचा अत्यंत जबरदस्त फटका उद्योगाला, शेती क्षेत्राला, शेतकऱ्यांना, व्यावसायिकांना पडलेला आहे. मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढत चाललेली आहे, परंतु मोदी सरकार याच्यापासून काही शिकायला तयार नाही. जनतेचा आक्रोश आहे, पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले पाहिजेत, परंतु सरकार अत्यंत उन्मत्तपणे याच्याबद्दलचा निर्णय घ्यायला तयार नाही. 125 कोटी जनतेची मागणी आहे, पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले पाहिजेत, महागाई कमी झाले पाहिजेत. सरकारने याची दखल घेतली पाहिजे, अन्यथा ज्या जनतेने मोदींना डोक्यावर घेतलं तीच जनता 2019 निवडणुकीमध्ये पायदळी तुडवल्याशिवाय राहणार नाही. पूर्ण भारतामध्ये विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र निर्माण पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भारिप, म्हणजे सर्व पक्ष एकत्रित येऊन या बंदला पाठिंबा दिलेला आहे. प्रचंड महागाई वाढलेली आहे, समाजातील सर्व घटक उपेक्षित आहे. जर या सरकारनं महागाई कमी केली, पेट्रोल डिझेलचे दर कमी केले, याहीपेक्षा या महाराष्ट्रामध्ये उग्र आंदोलन केलं नाही. सर्व जनतेचा एक उद्रेक या ठिकाणी झालेला आहे, लोकांचा उद्रेक, लोकांची लोक भावना. आपण बघतो की पेट्रोल डिझेलच्या किमती ह्या आकाशाला भेटलेल्या आहेत, रोज किमती वाढत आहेत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पेट्रोल डिझेलचे भाव कमी होत असताना सुद्धा इकडे मात्र हा वाढत आहेत. सरळ जनतेची लूट चालू आहे. तेल कंपन्यांचा फायदा करून देण्यासाठी खऱ्या अर्थाने सरकार या ठिकाणी अतिशय बघ्याची भूमिका घेत आहे. सरकार काहीसुद्धा कार्यवाही करत नाहीये आणि ते खऱ्या अर्थाने संतप्त जनतेचा हा उद्रेक आहे. शालिमार चौकात इंदिरा गांधी पुतळ्याजवळ नाशिक शहर युवक काँग्रेस सेवा दलाच्या वतीने टायर पेटवून देण्यात आले, तसेच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. शालिमारसह शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शहरातील बस सेवा बंद आहे, तसेच मेन रोड शालिमार एमजी रोडवर बहुसंख्य दुकाने बंद होती. यावेळी निघालेल्या मोर्चात राजेंद्र बागुल, मनीष बस्ते, राजेंद्र देसले, वसंत ठाकूर, सुरेश मारू, उल्हास सातभाई, सुभाष भामरे, अश्विनी बोरस्ते, कल्पना पांडे, विजय राऊत, शरद आहेर, श्रीधर देशपांडे, बबलू खैरे, हेमलता पाटील, समीना मेमन, हंसराज वडगुले, वत्सला खैरे, अनिल सहाने आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक.